नमस्कार अवंती फॅशन या चॅनलवर मी संगीता आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला ब्लाऊज बेल्ट कसा बनवायचा ते आज तुम्हाला सविस्तरमध्ये सांगणार आहे. तर मराठीमध्ये पहिल्यांदाच हे आपलं ट्युटोरियल आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्या अगोदर तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आता हे आपलं मापाचं ब्लाऊज आहे आणि खाली जे आहे तर ते आपण जे ब्लाऊज शिवतो आहे ज्याला ब्लाऊज आपल्याला ब्लाऊजचा बेल्ट बनवायचा आहे तर ते ब्लाऊज आहे. तर हे दोन्ही ब्लाऊज मी एकावर एक ठेवून याप्रमाणे मार्किंग करून घेतलेलं आहे. म्हणजे थोडक्यात तुमची कमरची जर साईज साधारणतः 28 जर असेल तर 14 × 28 म्हणजे साधारणतः अर्धा, म्हणजे 28 × 14 साधारणतः 14 इंच येतो. तर 14.5 चं मी मार्किंग करून घेतलेलं आहे समोरच्या साईडने. ब्लाऊज बेल्ट हा समोरच्या साईडने लावला जातो तर त्यासाठी हा रोलिंगचा कॅनव्हस घेतलेला आहे. तर हा याला बॉटम कॅनव्हसही म्हणतात. तर तो साधारणतः मी 1.5 इंचाचा घेतलेला आहे. तर याला मार्क करताना पहा, जर तुमची समोरची साईज जर 14.5 भरती आहे तर साधारणतः हा 1 इंच किंवा 1.5 इंच त्यापेक्षा एक्स्ट्रा ठेवा, तेव्हा कुठे हा फिटिंगमध्ये शिवल्या जाऊन तुम्हाला तुमचं साईज जे आहे तर ती ॲक्युरेट मिळेल. त्यासाठी तुम्हाला तुमची कमर साईज जी आहे तर ती करेक्ट माहिती असली पाहिजे. तर त्यासाठी असं मापाचं ब्लाऊज घ्यायचं आहे आपल्याला. त्या मापाच्या ब्लाऊजवरनंच हा ब्लाऊज बेल्टचं ॲक्युरेट माप आपल्याला काढता येतं. आता ही जी डिझाईन आहे तर साधारणतः हे ब्लाऊजचाच कपडा आहे, तर त्या ब्लाऊजच्याच कपड्यावर आपण हे रोलिंगचं कॅनव्हस ठेवून कपडा कट करून घेणार आहोत आणि याचाच आपण बेल्ट बनवणार आहोत. तुम्ही जर तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जर आवडणारी लेस असेल किंवा कॉन्ट्रास्टमध्ये एखादा जर कपडा असेल त्याचा जर तुम्हाला ब्लाऊज बेल्ट बनवायचा असेल तर तुम्हीही नक्की बनवू शकता ह्याच पद्धतीने. आता हे मी अस्तर, कपडा आणि कॅनव्हस हे तिन्ही हे पा या पद्धतीने ठेवलेलं आहे. तुम्हीही याच प्रकारे ठेवा आणि तुमची जी साईज आहे त्या साईजपेक्षा 1 ते 1.5 इंच एक्स्ट्रा माप ठेवायचं आहे. आता हे कसं शिवायचं ते मी तुम्हाला दाखवते. हे पा, कपडा सरळ ठेवला आहे, त्यावर अस्तर आणि त्यानंतरून कॅनव्हस ठेवले. तर त्याला एका बाजूने आपण पहिल्यांदा स्टिच करून घेणार आहोत. हे स्टिच केल्याच्या नंतरून एकसारखं स्टिच करायचं आहे. आता मी हे स्टिच करताना खालची जी डिझाईन आहे आपली तर ती मी बिलकुल क्रॉस जाऊ देणार नाही आहे, तीही स्ट्रेटमध्ये. तुम्ही ब्लाऊजचा बेल्ट ज्यावेळेस लावू आपण तर त्यावेळेस तुम्ही ॲक्युरेट पाहताल, त्याप्रमाणे आपल्याला घ्यायचं आहे. आता एक्स्ट्राचं जे कपडा आहे तर तो कट करून घ्यायचा, म्हणजे आपलं बेल्ट जो आहे तर तो फिटिंगला व्यवस्थित येईल. आता यावर आपण प्रेस टिप देऊन घेणार आहोत. मी शिलाई देताना पहा, ही शिलाई शक्यतो कॅनव्हसवर येणार नाही, मी याची काळजी घेतली कारण कॅनव्हस हा आपल्याला मध्ये फोल्ड करायचा आहे. कारण बऱ्याचदा हा कॅनव्हस शिवताना जर त्यामध्ये फोल्ड झाला तर त्या ठिकाणी आतमध्ये घडी येते आणि ब्लाऊजला ब्लाऊजचा जो बेल्ट आहे त्याला फिनिशिंग येत नाही. आता हे पहा, याला कवरिंग करताना मी कशाप्रकारे कवर करणार आहे तेही तुम्हाला दाखवते अतिशय सोप्या पद्धतीने. तुम्ही याला फोल्ड करून उलटाही करू शकता, पण मी उलटं न करता त्याला पहा या पद्धतीने फोल्ड करणार आहे. तुम्हाला दाखवते, एक्स्ट्राचं जे भाग होता तो कट करून घेतला आहे. हे पहा, कॅनव्हसच्या आतमधून अस्तर आणि नंतरून कपडा या प्रकारे स्टिच करायचं आहे. अतिशय सोपी पद्धत आहे, कोणीही अगदी सहजरित्या या प्रकारे स्टिच करेल. आता मी हे स्टिच करते. हा बेल्ट स्टिच करताना शिलाई आपली एकसारखी येईल याची काळजी घ्यायची आहे. आणि दुसरी गोष्ट की हे शिवताना शक्यतो कॅनव्हस कुठेही बाहेर निघणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर याला फोल्डिंग व्यवस्थित करून घ्यायचं आहे. फक्त व्हिडिओ स्किप न करता तुम्ही बारकाईने शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला हा बेल्ट कशाप्रकारे लावायचा किंवा हा बेल्ट लावल्यानंतरून आपली साडी कशी कॅरी करायची तेही तुम्हाला मी सांगते. शिलाई देताना एकसारखी द्यायची आहे. तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही हा लेसवर किंवा तुमच्या साडीचा एखादा कपडा जर शिल्लक असेल त्यावर सुद्धा अगदी तुमच्या आवडीनुसार कपड्यावर हा बेल्ट तुम्ही शिवू शकता किंवा बनवू शकता आणि घरच्या घरीही हा बेल्ट बनवू शकता. त्यासाठी फक्त तुम्हाला कॅनव्हस लागेल. हा बेल्ट बरेच जण हुक लावून पण स्टिच करतात, काही नॉड लावून पण स्टिच करतात. आपण ही नॉड लावून स्टिच करणार आहोत. हे पहा, आपला बेल्ट शिवून झालेला आहे आणि अगदी फिनिशिंगमध्ये झालं आहे. आता दुसऱ्याही बाजूने आपण प्रेस टिप देऊन घेणार आहोत. कॅनव्हस पूर्णतः याच्या आतमध्ये ओव्हरलॅप झालेला आहे. जेव्हा हे अशा प्रकारे शिवल्या जातं आतल्या साईडने तर त्याला ओव्हरलॅपिंगही म्हणतात. आता बेल्ट आपला शिवून झाल्याच्या नंतरून एक्स्ट्राचा भाग कट करून घ्यायचा आहे. आणि आता हे पहा, आपल्या ब्लाऊजची उजवी बाजू, म्हणजे ब्लाऊज घातल्यानंतरून उजवी जी बाजू असते त्या बाजूने हा बेल्ट लावायचा आहे आणि डाव्या बाजूला हा आपला बेल्ट तुम्ही हुक लावून
पॅक करू शकता किंवा नॉड लावून करू शकता. तर लक्षात घ्यायचं आहे, कधीही हे लावताना म्हणजे शिवताना डावी बाजू आणि ब्लाऊज घालताना उजवी बाजू ह्या प्रकारे आपलं हे बेल्ट जो आहे तो स्टिच करायचा. हा स्टिच करताना नेहमी ब्लाऊज घातल्यानंतरून उजव्या बाजूनेच हा डाव्या बाजूकडे जातो हे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. आता याला आतल्या साईडने कसं फोल्ड करतात ते मी तुम्हाला दाखवते. हे पहा, आपण शिलाई देऊन घेतली की एक बाजू याची पूर्णतः फिटिंगमध्ये जाणार आहे आणि दुसरी जी बाजू आहे तर ती वर आपल्याला थोडीशी दिसते, तर तिला पहा मी या प्रकारे अगदी आपण पोटली ज्याप्रमाणे पॅक करतो त्याप्रमाणे आपण याला साईडनं पॅक करून घेणार आहोत. हे पहा, आणि अगदी बॉक्समध्ये फिनिशिंगमध्ये याला स्टिच करायचं आहे. कुठेही याचे धागे किंवा याची फिनिशिंग बिघडू द्यायची नाही आहे. आता ही नॉड जी आहे तर ती नॉड मी यामध्ये टाकून घेणार आहे. याला सिल्वर नॉड लावते, याला छोटेसे नाजूकसे लटकन केलेले आहेत मी. तर तुम्ही याला रेडीमेड लटकनही लावू शकता किंवा ह्या ठिकाणी मी नॉड लावली तर त्या ठिकाणी तुम्ही हुक पण लावू शकता, दोन्ही प्रकारे. आता अगोदर मी वरची शिलाई देऊन घेणार आहे, नंतरून बॉक्समध्ये शिलाई देताना ह्या नॉड त्यामध्ये घालणार आहे. म्हणजे ह्या नॉडची फिनिशिंग पूर्णतः आतमधून जाईल, वरनं काहीही दिसणार नाही. शिलाई देताना पहिली शिलाई ज्या ठिकाणी दिलेली आहे त्याच ठिकाणी आपल्याला दुसरी शिलाई पुढे कवर करून घ्यायची आहे. आता ही नॉड आपण आतमध्ये याच्या टाकणार आहोत. नॉड टाकताना शक्यतो दोन्ही सारख्या प्रमाणात टाकायच्या आहेत, कमी जास्त टाकायची नाही आपल्याला. ही बरोबर नॉडच्या म्हणजे साधारणतः बेल्टच्या आपल्याला मध्यावर ह्या नॉड लावायच्या आहेत. हे पहा, याप्रमाणे आपल्याला नॉड लावून घ्यायच्या आहेत. यावर आपण डबल शिलाई दिली की मग आता ह्या नॉड निघणार नाहीत आपल्या, लॉक करून घ्यायला विसरायचं नाही आहे. हे पहा, सुंदर असा आपला बेल्ट तयार झालेला आहे. आता हा बेल्ट हे पहा समोरच्या साईडने, मागच्या साईडला आपण ज्या नॉड लावू तर त्याही तुम्हाला मी दाखवते नॉड त्या कशा लावायच्या. हे पहा, आता ब्लाऊजची उजवी बाजू जी आहे तर ते उजव्या बाजूला या प्रकारे आपल्याला हा असा स्टिच करायचा आहे. फिटिंगमध्येच हा भाग जो आहे तो स्टिच करायचा आहे. हा शक्यतो स्टिच करताना खालच्याच साईडला स्टिच करायचा आहे, मध्यावर स्टिच करायचा नाही आहे. म्हणजे जेणेकरून ब्लाऊज घातल्याच्या नंतरून हा बेल्ट आपल्याला अगदी कमरघडीच्या लेवलमध्येच आपल्याला हा राईट साईडकडनं लेफ्ट साईडला जाणार आहे हा बेल्ट. आता ह्या नॉड लावताना या कशाप्रकारे लावायच्या, ह्या लेफ्ट साईडला फिटिंगमध्ये ह्या नॉड आपल्याला स्टिच करून घ्यायच्या आहेत. दोन्ही नॉड फिटिंगमध्ये स्टिच करायचे आहेत. पहा, त्यालाही मी सुंदर नाजूकसे असे लटकन बनवून घेतलेले आहेत, छोट्या छोट्या अशा नाजूकशा कॅप बनवल्यात. आता हे पहा हे कशाप्रकारे लावायचं तेही तुम्हाला मी दाखवते. आता ही आपली डावी बाजू आहे, डावी बाजूला हे आपण पॅक करून घेणार आहोत. शक्यतो हे फिटिंगमध्येच पॅक करत जायचं, म्हणजे याची फिनिशिंगही राहते आणि ब्लाऊज घातल्यानंतरूनही खूप छान दिसतं. हा बेल्ट लावल्यानंतरून तो खूप सुंदर दिसतं. हे ह्या बेल्टला डिझाईन करायला तुम्ही शोपीसचे बटन्स किंवा तुम्ही लेस किंवा त्याला तुम्ही गोटही मारू शकता. तुम्हाला पाहिजे त्या डिझाईनमध्ये ती तो बेल्ट जो आहे तर तो डिझाईन करू शकता. हे पहा, अगदी उजव्या बाजूकडनं डाव्या बाजूला याप्रमाणे आपला हा बेल्ट तयार होणार आहे. फक्त ही साईज जी आहे तुमच्या कमरेची तर पूर्ण कमर घेराचा अर्धाच भाग आपल्याला रेडी पाहिजे. आणि हा ब्लाऊज शक्यतो घातल्यानंतरून पहा आपल्याला कम्फर्टेबली वाटावा म्हणून जर तुमचं साईज जे असेल तर साईजपेक्षा अर्धाच इंच लूज ठेवायचा आहे हा बेल्ट. म्हणजे ब्लाऊज घातल्यानंतरून आपल्याला साडी ज्यावेळेस आपण याच्यामधनं घेऊ या बेल्टमधनं तर त्यावेळेस आपल्याला उठता बसताना कम्फर्टेबली वाटलं पाहिजे, म्हणून अर्धा इंचाने लूज ठेवायचा आहे. कम्प्लिटली कमीही नको आहे आणि खूप जास्तही नको आहे. आता हे दोन्ही नॉड जे आहेत आपण त्या बांधून घेणार आहोत आणि त्या कशाप्रकारे दिसतात तेही तुम्हाला मी दाखवते. आता खूप म्हणजे फॅशन चालू आहे ह्या ब्लाऊजची किंवा हा बेल्ट बनवून बऱ्याचशा बायका बेल्ट बनवून हे साडी रेडीमेड ब्लाऊजही विकत घेत आहेत आणि बसूनही घेत आहेत. तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि मला कमेंट्समध्ये आणि लाईक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते. हे पहा, याप्रमाणे ते दिसणार आहे. आता हा आपला बेल्ट तयार झालेला आहे.
आता ही साडी आपण त्यामधनं कशी टाकणार आहोत किंवा हा बेल्ट कसा लावायचा तेही तुम्हाला दाखवते. त्यापूर्वी हा बेल्ट डेकोरेट, आता जर तुम्ही ब्लाऊजचाच जर बेल्ट बनवणार असाल तर त्याला डेकोरेट कसं करायचं तेही तुम्हाला दाखवते. याला तुम्ही दोन्ही साईडनी पाइपिंग पण करू शकता कॉन्ट्रास्टमध्ये, किंवा हे जे डिझाईन्सचे बटन जे आहेत रेडीमेड, तर ते बटन्स लावूनही तुम्ही तुमचा बेल्ट डिझाईन करू शकता. हे पा, हे बटन्स लावल्यानंतरही आपला बेल्टचा लुक किती चेंज झाला आणि किती छान दिसतो आहे हा बेल्ट. साडी आतमधनं आणि हा बेल्ट बाहेरच्या साईडने राहतो. सुंदर असा बेल्ट आपला तयार झाला. याला सगळ्या बाजूने स्टिच करून घ्यायचं किंवा फेब्रिक ग्लोनीही तुम्ही चिटकून घेऊ शकता. आता यामधनं साडी कशी हँडल करायची ते मी तुम्हाला दाखवते. हे पा, ब्लाऊज घातल्यानंतरून शक्यतो पदर आपला उजव्या बाजूने डाव्या बाजूकडे जातो, तर ह्या ठिकाणाहून पदर आपला डाव्या खांद्यावर येणार आहे. लक्षात घ्यायचं आहे की उजव्या बाजूकडनं पदर आपला डाव्या खांद्यावर येणार आहे आणि हा बेल्ट बाहेरनं येतो आणि पदर आतमधनं येणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला आपला बेल्ट तयार करायचा आहे आणि लावायचा आहे. डिस्क्रिप्शनमध्ये मी ब्लाऊजची डिझाईन कशी बनवली आणि ब्लाऊज कशा प्रकारे स्टिच केलं याची मी लिंक दिलेली आहे. ती तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन नक्की पहा किंवा एंड स्क्रीनलाही नक्की पाहू शकता.